अहमदनगर महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी डॉक्टर सतीश राजूरकर यांनी स्वीकारली. वादग्रस्त आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोर्गे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यानंतर आयुक्त शंकर गोरे यांनी हा चार्ज डॉक्टर राजूरकर यांनी घ्यावा असे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी हा पदभार स्वीकारला. लगेचच त्यांनी नगरमधील काही हॉस्पिटल्स, कोविड केअर सेंटर, लसीकरण केंद्रांना देखील भेटी दिल्या आणि तिथल्या कामकाजाचा आढावा घेतला. नगर शहरामध्ये आत्तापर्यंत 80,000 जास्त नागरिकांना लसीकरण करण्यात आलंय. त्यापैकी 30,000 नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आलेला आहे. नगर शहरातील 18 प्रत्येक नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार असल्याचं आपलं उद्दिष्ट आहे असं राजूरकर यांनी सांगितलंय. अहमदनगर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदी मी काल चार्ज घेतलेला आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रामधील कोविड लसीकरण केंद्राला काही लसीकरणाला मी भेटी दिल्या. काल आज लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेतलेला आहे. साधारण आज पावेतो आपल्या महापालिकेमधून 89,000 व्यक्तींचं लसीकरण झालेलं आहे. त्यामध्ये साधारण 64,000 जास्त जणांचं पहिला डोस आणि 25,000 जास्त जणांचा दुसरा डोस झालेला आहे. आपल्या 8 आरोग्य केंद्रामध्ये 8 लसीकरण केंद्रातून हे लसीकरण आपलं कोविशिल्ड लसीकरण आणि कोवॅक्सिन लसीकरण हे दोन्ही लसीकरण आपल्याकडे माननीय राज्य शासनाकडून जसा पुरवठा येईल तसं सुरू आहे. आणि तोफखाना आरोग्य केंद्रामध्ये आपण परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नागरिकांसाठी लसीकरणाची सोय केलेली आहे. कालपर्यंत 7 पहिला डोस आपण तिथं दिलेला आहे आणि इथून पुढं राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या सूचनेनुसार लसीकरण प्रोग्राम व्यवस्थित सुरळीत आणि नगर शहरातील प्रत्येक नागरिकाला लस मिळण्याचं 100% आपल्याला उद्दिष्ट ठेवून हे आपण कारवाई करणार आहोत, त्याचं नियोजन आपण करतो. विदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना लस देण्यासाठी नगरमधील तोफखाना इथं एकमेव केंद्र असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ऑलिम्पिक तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जाणाऱ्या खेळाडूंसाठी प्राधान्यानं लसीकरण करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.